लातूर पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीत पोलिसांनी व्यवसायावर छापा टाकला यामध्ये असणाऱ्या पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला लातूर पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीत एका परिसरात एक महिला परराज्यातील महिला आणि मुलींना बोलावून घरामध्ये व्यवसाय चालवत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांचं पथक तयार करून सदर ठिकाणी छापा मारला या ठिकाणी परराज्यातील मुलींना महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश व्यवसाय करून घेत असल्याचं निदर्शनास आलं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परराज्यातील मुलींना हा व्यवसाय करायला लावणाऱ्या दोन महिला आणि एक एजंट चार ग्राहकांच्या विरोधात पोलीस ठाणे एमआयडीसी इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील तीन पीडित महिलांची वेश व्यवसायातून सुटका करण्यात आली गुन्ह्यातील आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी आणि रिमांड मिळाला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर करत आहेत एबी न्यूज मराठीसाठी विनोद वट्टमवार लातूर